हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पॅराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. बाजीप्रभू देशपांडेंच्या जागेत स्मारकाची मागणी असताना बांधले शौचालय. शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा. वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांच्या हुतात्म्याची आठवण म्हणून स्मारक बांधण्याची मागणी असताना प्रशासनाने तिथे शौचालय बांधल्याचा धक्कादायक व संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकाराबाबत शिवभक्तांच्यातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील मौजे शिंद या गावात वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांची जागा आहे. सदर जागेत स्मारक बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. तिथे स्मारक बांधण्याऐवजी शौचालय बांधल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेल्याचीही नोंद आहे. बाजीप्रभूंच्या हुतात्म्यासाठी आठवण म्हणून सदर ठिकाणी स्मारक बांधण्याची मागणी प्रलंबित आहे. सदर जागेत अतिक्रमणही झाली आहेत. सदरची जागा वीररत्न बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे प्रतिष्ठान यांच्या नावाने आहे. प्रशासनाने तात्काळ या जागेतील अतिक्रमणे काढावीत आणि सदर ठिकाणी स्मारक बांधण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. माजी प्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे यांचं जन्मस्थळ मौजे सिंध, तालुका भोर, जिल्हा पुणे या ठिकाणी आहे. वीर बाजीप्रभू हे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले. त्यांच्या जन्मस्थळी शिवाजी महाराज येऊन गेल्याची इतिहासामध्ये नोंद आहे. सदरच्या जागेवर जे परडे नंबर 2 या नावाने अस्तित्वात आहे, या जागेवर बाजीप्रभूंचे स्मारक होणे गरजेचे होते किंवा सांस्कृतिक भवन गरजेचे होते. असे असताना सुद्धा याबाबत कोणत्याही पद्धतीचे आजपर्यंत प्रयत्न झालेले नाही. दुर्दैवाने या जागेवर काही जणांनी अतिक्रमण केलेले आहे. त्याचबरोबर दुर्दैवाची अशी गोष्ट की याच जागेवर शौचालय उभे केलेले आहे. ही संपूर्ण शिवप्रेमींची घोर विटंबना आहे. ज्या राष्ट्रपुरुषाने, वीर रत्नाने स्वराज्याकरता जीव ओवाळून टाकला, त्यांची ही घोर विटंबना ही शिवप्रेमी व महाराष्ट्रप्रेमी कदापिही सहन करणार नाही. याबाबत माननीय जिल्हाधिकारी पुणे यांना आम्ही याबाबत 30 दिवसात कडक कारवाई करण्यात यावी व सदरचे अतिक्रमण व शौचालय हे हटवण्यात यावे असे निवेदन दिलेले आहे. 30 दिवसाच्या आज जर माननीय जिल्हाधिकारी यांनी ते अतिक्रमण हटवले नाही तर संपूर्ण शिवप्रेमींच्या साक्षीने हे अतिक्रमण आम्हाला उद्ध्वस्त करावे लागेल, याची संपूर्ण जबाबदारी ही शासनावर व प्रशासनावर राहील.